सब्सक्राइब करें, प्रेस करें बेल आइकॉन और पाए मुंबई, नवी मुंबई एवं बॉलीवुड की ताजा तरीन खबरें। रिपब्लिकन पक्षाचा दिबा पाटील यांच्या नावाला संपूर्ण पाठिंबा आहे। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला स्वर्गीय लोकनेते दिबा पाटील यांचे नाव दिले जावे अशी मागणी आता जोर धरू लागली आहे। आणि यासाठी आगरी, कोळी, कुणबी आणि भूमिपुत्र एकवटले आहेत। येत्या 10 जून रोजी कोरोनाचे नियम पाळत आणि मानवी साखळी तयार करत विमानतळाला दिबा पाटील यांचे नाव देण्यासाठी आंदोलन केले जाणार आहे। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे नाव दिले जावे असा प्रस्ताव सिडको संचालक मंडळाने शिक्केमोर्तब करून सदर प्रस्ताव शिफारसीसह राज्य मंत्रिमंडळात मान्यतेसाठी पाठवला आहे, ज्याला भूमिपुत्रांचा विरोध आहे। आणि म्हणून नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबा पाटील यांचे नाव दिले जावे अशी मागणी मानवी साखळी आंदोलनाच्या माध्यमातून केली जाणार आहे। या आंदोलनाला RPIचा पूर्ण पाठिंबा असेल अशी भूमिका केंद्रीय मंत्री आणि RPI आठवले गटाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी मांडली। पत्रकारांशी बोलताना त्यांनी सांगितले की दिबा पाटील यांनी भूमिपुत्रांसाठी जे कार्य केले त्याची तुलना नाही आणि म्हणून भूमिपुत्रांच्या जमिनी घेऊन त्या ठिकाणी उभारल्या जाणाऱ्या आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबा पाटील यांचे नाव दिले जावे या मागणीला त्यांचा देखील पाठिंबा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले। 10 तारखेला जे साखळी आंदोलन आहे संपूर्ण रायगड जिल्हा आणि मला वाटतं सगळ्या ठाणे जिल्हा या परिसरामध्ये ये सगळे आंदोलन होणार आहे, त्यामध्ये रिपब्लिकन पक्ष इथे सामील होणार आहे। आणि रिपब्लिकन पक्षाचा दिबा पाटील यांच्या नावाला संपूर्ण पाठिंबा आहे। दिबा पाटील हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अत्यंत जवळचे असे सहकारी होते। मराठवाडा विद्यापीठाला बाबासाहेबांचं नाव देण्याच्या आंदोलनामध्ये ते सहभागी झाले होते आणि दलितांच्या अनेक प्रश्नांवर त्यांनी अनेक वेळेला आवाज उठवलेला आहे। विधिमंडळामध्ये सुद्धा त्यांनी आपली भूमिका अत्यंत प्रखरपणे मांडलेली आहे आणि त्यामुळं दिबा पाटील यांच्या नावाला RPIचा पूर्ण पाठिंबा आहे आणि 10 तारखेच्या आंदोलनामध्ये सुद्धा RPI सामील होणार आहे। ब्युरो रिपोर्ट, NMTV न्यूज।